हॅलो एरिवन वेलकम टू स्मार्ट एक्झाम एक जुलै दोन हजार वीसच्या करंट अफेअर्स लेक्चरमध्ये पहिला प्रश्न आहे जगातील सर्वात मोठा प्लाझ्मा थेरपी चाचणी प्रकल्प कोणत्या राज्यात लॉन्च करण्यात आला आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक महाराष्ट्र महाराष्ट्र सरकारने जगातील सर्वात मोठा प्लॅटिना नावाचा प्लाझ्मा थेरपी प्रकल्प लॉन्च केला आहे कोविड पॉझिटिव्ह बरेच रुग्ण प्लाझ्मा थेरपीमुळे बरे झाले आहेत आणि कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची मोठी संख्या महाराष्ट्रात आहे यामुळेच महाराष्ट्रात हा चाचणी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे या प्रकल्पाचा सर्व खर्च महाराष्ट्र सरकारद्वारे करण्यात येणार आहे यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सोळा पॉईंट पंच्याऐंशी कोटी रुपये मंजूर झाले आहेत याचबरोबर महाराष्ट्राने अलीकडेच काही योजना उपक्रम लॉन्च केले आहेत याचाही अभ्यास आपण या लेक्चरमध्ये करू पहिले तर महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून संजय कुमार यांची नियुक्ती करण्यात आली होती तसेच महाराष्ट्राच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून दीपांकर दत्ता यांची नियुक्ती करण्यात आली होती याचबरोबर महाराष्ट्राने बेरोजगार तरुणांसाठी महास्वयम जॉब पोर्टल लाँच केले होते तसेच गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी महापरवाना योजना देखील महाराष्ट्रानेच सुरू केली होती तर महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे आय सी यू बेड्स आणि व्हेंटिलेटरच्या रिअल टाईम इन्फॉर्मेशनसाठी एअर व्हेंटी ॲप लाँच करण्यात आले होते याचबरोबर पुराची चेतावणी देणारी आय फ्लो सिस्टीमदेखील मुंबईतच लाँच करण्यात आली होती तर करंट अफेअरचा अभ्यास करताना महाराष्ट्राबद्दल एवढी माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे आता ऑप्शनमध्ये पहा दिल्ली भारतातील पहिली प्लाझ्मा बँक दिल्ली येथेच सुरू करण्यात येणार आहे तर मध्य प्रदेशने कोविड एकोणीसचा प्रसार नियंत्रण ठेवण्यासाठी कोरोना हे अभियान सुरू केले होते आणि उत्तर प्रदेशने कोविड एकोणीस संबंधित जागरूकता करण्यासाठी कोविड सहाय्यता डेस्कची स्थापना केली होती तर मित्रांनो जर तुम्हाला हे चालू घडामोडी लेक्चर युजफुल वाटत असेल तर प्लीज लाईक करा आणि हे करंट अफेअर्स लेक्चर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर पाहत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आता पुढे पहा भारताचे अटर्नी जनरल म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती नियुक्ती करण्यात आली आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन के के वेणुगोपाल तर के के वेणुगोपाल यांचा कार्यकाल तीस जून दोन हजार वीसपर्यंत होता आणि आता तो एका वर्षासाठी वाढविण्यात आला आहे आणि आता तो तीस जून दोन हजार हो एकवीसपर्यंत वाढविण्यात आला आहे तर के के वेणुगोपाल तीस जून दोन हजार सतरा रोजी मुकुल रोहतगी यांची जागा घेऊन भारताचे पंधरावे अटर्नी जनरल बनले होते आता के के वेणुगोपाल यांना दोन हजार दोनमध्ये भारत सरकारद्वारे तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आले होते तर दोन हजार पंधरामध्ये त्यांना भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले होते आता तुमच्यासाठी आजचा प्रश्न भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता याचे उत्तर तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे आता अटर्नी जनरल पदाबद्दल बोलायचे झाले तर अटर्नी जनरल हे भारत सरकारचे मुख्य कायदेशीर सल्लागार असतात त्यांची नेमणूक भारताचे राष्ट्रपती केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद शहात्तर एक अंतर्गत करतात या पदाचा कार्यकाळ भारताचे राष्ट्रपतीच ठरवतात तर एम सी सेटलवाड यांनी एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे त्रेसष्ट या काळात भारताचे पहिले अटर्नी जनरल म्हणून कार्य केले होते आता पुढे पहा अलीकडेच आयने कोणत्या स्वदेशी लशीला मानवी क्लिनिकल चाचण्यांसाठी मान्यता दिली आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कोव्हाक्झिन तर ड्रग कंट्रोल कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने कोविड एकोणीस लसीची कोव्हाक्झिनसाठी फेज वन आणि फेज टूच्या मानवी क्लिनिकल चाचण्यांना मान्यता दिली आहे ही स्वदेशी लस हैदराबाद स्थित भारत बायोटेकने आय सी एम आर आणि एन आय व्हीच्या संयुक्त विद्यमाने विकसित केली आहे आता आय सी एम आरचा चा फुल फॉर्म आहे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि एन आय व्हीचा चा फुल फॉर्म आहे द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी मित्रांनो जर हे चालू घडामोडी लेक्चर तुम्हाला युजफुल वाटत असेल तर प्लीज लाईक करा आता समोरचा प्रश्न आहे अलीकडेच कोणाद्वारे मोबाईल सॉइल टेस्टिंग लॅबोरेटरी लाँच करण्यात आली आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एन एफ एल तर नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडने मोबाईल माती परीक्षण प्रयोगशाळा लाँच केली आहे जिचा उपयोग शेतकऱ्यांच्या दारात विनामूल्य मातीच्या नमुन्यांची चाचणी सुविधा देण्यात येणार आहे आता एन एफ एल एन एफ एल ही एक मिनी रत्न कंपनी आहे हिची स्थापना तेवीस ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली झाली आणि हिचं हेडक्वार्टर आहे नोएडा उत्तर प्रदेश येथे आता पुढचा प्रश्न आहे अलीकडेच कोणत्या मंत्रालयाद्वारे संकल्प पर्व साजरा करण्यात येत आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालय तर सांस्कृतिक मंत्रालय अठ्ठावीस जून ते दोन जुलै दोन हजार वीस दरम्यान संकल्प पर्व साजरा करीत आहे या अंतर्गत सांस्कृतिक मंत्रालयाने आपल्या अधीन कार्यालये अकादमी आणि संलग्न संस्था यांना आपल्या परिसरात झाडे लावण्याचे आवाहन केले आहे याचबरोबर मंत्रालयाने आपल्या देशातील हर्बल वारसा दर्शवणारी पाच झाडांची देखील शिफारस केली आहे त्यामध्ये आवळा बेल पिंपल बारगड आणि अशोक या झाडांचा समावेश आहे बर इथून करंट अफेअरचा एक प्रश्न समोर येतो तो म्हणजे सध्याचे आपले केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यावरण मंत्री तर सध्याचे आपले केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन राज्यमंत्री आहेत प्रल्हाद सिंग पटेल कोण प्रल्हाद सिंग पटेल आता पुढे पहा अलीकडेच फोनपेने कोणत्या बँकेसोबत यू पी आय मल्टी बँक मॉडेलवर भागीदारी केली आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आय सी आय सी आय बँक तर फोनपेने आय सी आय सी आय बँकेसोबत यू पी आय मल्टी बँक मॉडेलवर भागीदारी केली आहे या भागीदारीद्वारे फोनपे आपल्या वापरकर्त्यांना आय सी आय सी आय बँकेत अनेक यू पी आय आय डी तयार करण्याचा आणि वापरण्याचा पर्याय देणार आहे फोनपे ग्राहक आता त्यांच्या यू पी आय आय डींसाठी एकाधिक हँडल निवडू शकतील त्यामुळे पेमेंट सुविधा सुलभ आणि सुरक्षित होणार आहे आता फोनपे फोनपेची स्थापना दोन हजार पंधरा साली झाली हेडक्वार्टर आहे बेंगलोर कर्नाटक येथे सीईओ आहेत समीर निगम कोण समीर निगम आणि आय सी आय सी आय बँक हिचा फुलफॉर्म आहे इंडस्ट्रीयल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कोणता इंडस्ट्रीयल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हिची स्थापना एकोणीसशे चौऱ्याण्णव साली झाली हेडक्वॉर्टर आहे मुंबई येथे चेअरमन आहेत के कामत आणि कार्यकारी संचालक आहेत चंदा कोचर आता ऑप्शनमध्ये येस बँक येस बँकेने स्वास्थ्य कार्ड लाँच करण्याची घोषणा केली होती तर युको बँकेने विमा विकण्यासाठी चार विमा कंपन्यांसोबत करार केला होता आता पुढे पहा अलीकडेच कोणाला मध्य प्रदेशच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आनंदीबेन पटेल तर उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना मध्य प्रदेशचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांच्यावर सध्या उपचार सुरू असल्याने हा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत तर ते आहेत योगी आदित्यनाथ आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत शिवराज सिंग चौहान आता ऑप्शनमध्ये सत्यपाल मलिक हे गोव्याचे राज्यपाल आहेत आणि विश्वभूषण हरिचंदन हे आंध्र प्रदेशचे राज्यपाल आहेत मित्रांनो लेक्चरला अजूनपर्यंत लाईक केले नसेल तर प्लीज लाईक करा आता पुढचा प्रश्न आहे कोणत्या भारतीय पंचाला आय सी सीच्या एलिट पॅनलमध्ये स्थान मिळाले आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नितीन मेनन तर भारतीय पंच नितीन मेनन यांना आगामी दोन हजार वीस ते दोन हजार एकवीस हंगामासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिलच्या अंपायर्स पॅनलमध्ये स्थान देण्यात आले आहे त्यांनी इंग्लंडचे पंच नायजेल लॉक यांची जागा घेतली आहे याचबरोबर त्यांना तीन कसोटी सामने चोवीस एक दिवशी आंतरराष्ट्रीय सामने आणि सोळा टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आहे हेही करंट अफेअरचा अभ्यास करताना आपल्याला लक्षात असायला हवं तर मित्रांनो या लेक्चरमध्ये आपण एक जुलै दोन हजार वीसशी निगडीत सर्व महत्त्वाच्या चा चालू घडामोडींचा समावेश केला आहे ज्याचा तुम्हाला येणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये नक्कीच फायदा होणार आहे जर हे लेक्चर तुम्हाला युजफुल वाटत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू